वातावरण आहे, काय सांगत त्याबद्दल? खरं म्हणजे सगळ्या अफवा कुठून येत आहेत माहीत नाही, आणि माध्यमांनी देखील त्यांना किती सिरियस घ्यावं हे माध्यमांनी ठरवायला पाहिजे. जसं आमचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून अफवांचं उदंड पीक सुरू झालं, सरकार पडणार, मुख्यमंत्री जाणार, असं होणार, तसं होणार. पण आपण पाहिलं की दिवसागणिक आमचं सरकार मजबूत होत चाललंय, मजबूत होत चाललंय. आम्ही तर पूर्ण शिवसेना भाजपा युती म्हणून आम्ही सरकार स्थापन केलं, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार त्यांची भूमिका घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं आणि त्याला विकासाची जोड दिली. आणि बघितलं आपण की गेल्या वर्षभरामध्ये मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी जे विकासाच्या बद्दल जे प्रकल्प जे मागच्या 2.5 वर्षे गव्हर्नमेंटने बंद पाडले होते, बंद केले होते, ते सगळे आम्ही सुरू केले. जसं मला आदरणीय देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित भाई यांनी त्यावेळेस पाठिंबा दिला आणि राज्याचा मी मुख्यमंत्री झालो, आणि तेव्हापासून देवेंद्रजी आणि मी जे काम करतोय तेव्हापासून जे काम म्हणजे सर्वसामान्य माणसं, आमचा अजेंडा सर्वसामान्य माणसाला न्याय देणे. मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे, आणि म्हणून जे काम या राज्यामध्ये होतंय आणि एक सर्वसामान्य मुख्यमंत्री ते काम करतो याची पोटदुखी आहे त्यांना. पोटदुखी तुमचा राजीनामा होता अशी बातमी येते, त्याबद्दल काय सांगाल? आता म्हणजे अफवाची मर्यादा काय असली पाहिजे या सगळ्या मर्यादा त्यांनी तोडून टाकलेल्या आहेत. खरं म्हणजे त्यांनी त्यांचं तुटलेलं घर, जळतं घर पहिले सांभाळायला पाहिजे, त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ते न करता हे मुंगेरीलाल के हसीन सपने बघतायत ते. मी काम करतोय या राज्याचा विकास जो आपण पाहतोय की अनेक निर्णय आम्ही घेतले आणि हेच तर मुळात त्यांना पटत नाहीत, पोटदुखी आहे. आणि म्हणजे जळफळातून अशा प्रकारच्या खोट्या अफवा रुमर पसरवायच्या, लोकांची दिशाभूल करायची. पण लोक आता सुज्ञ आहेत, लोकांना माहिती आहे की हे सगळं आज, आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपण पाहिल्या की अजितदादा निर्णय घेताना त्यांनी म्हटलं की या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबच करू शकतात, ते एक सक्षम नेतृत्व आहे, या देशाला ते पुढे नेऊ शकतात. आणि आमचा देखील तेच म्हणणं आहे, डबल इंजिन सरकार असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार समविचारी पक्ष आहेत आणि म्हणून आम्हाला अडचण येत नाही सर्वांगीण विकास करायला, प्रकल्प पुढे न्यायला. तीच भूमिका अजितदादांनी घेतली, त्यांनी आमच्या विकासाला साथ दिली. जे आम्ही सरकार जे विकासात्मक काम करतोय, मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवतोय, मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतोय, लोकहिताचे लोकांच्या लाभाचे निर्णय घेतोय, आणि हाच विकास त्यांनी पाहिला. आणि नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आणि आमच्या राज्याचा विकास या विकासाला त्यांनी साथ दिलेली आहे आणि त्यांनी जाहीरपणे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. अजित पवार सोबत आले, एनसीपी सोबत आली, म्हणून काही लोकांना मंत्रिपद मिळणार नाही किंवा कमी मंत्रिपद मिळणार शिक्षणला, याची अस्वस्थता आहे लोकांमध्ये, आमदारांमध्ये विशेषतः? बिलकुल नाही. काल मी सगळ्या आमदारांच्या खासदारांशी बोललो, बैठक घेतली. आम्ही तर सत्ता असताना सत्ता सोडली, सत्ता सोडून आम्ही पलीकडे गेलो तेव्हा आम्हाला काय माहित होतं की काय होणार आहे पुढे. परंतु सत्ता म्हणजे या देशात सत्तेतून सोडून सत्तेच्या बाहेर पडणं हे तर पहिलं उदाहरण आहे. त्यामुळे आमची जी काही युती झालेली आहे शिवसेना भाजपाची, ही एक वैचारिक युती आहे, एक हिंदुत्वाची विचारधारेची युती आहे. विकासाच्या बाबतीमध्ये आमचे विचार एक आहेत आणि म्हणून त्यामुळे स्वार्थासाठी आमची युती झालेली नाही. अजितदादांनी निर्णय घेतला, अजितदादांनी देखील बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. का निर्णय घ्यायला लागला, त्यांनी बऱ्याचशा काही त्यांनी गोष्टी सांगितल्या, आणखी काही सांगतील ते, त्यामुळे मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. परंतु एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला जेव्हा आपण साईडलाईनला करतो, त्याला दुय्यम स्थान देतो, त्या अशा प्रकारच्या घटना घडतात. आज आमचं सरकार पूर्ण ताकदीने मजबूतीने काम या ठिकाणी करतंय आणि आमचे आमदार देखील आहेत हे सत्तेसाठी हापापलेले नाहीत आणि आता या पुढे देखील आम्ही आणखी मजबूतीने काम करू, शिवसेना सरकार पुढे नेऊ. शिवसेना उभाटाचे काही लोक असे दावे करतायत की काही आमदार मातोश्रीच्या संपर्कात आहेत आणि परत येण्याचे वाटेवर आहेत. हे तर आमचं सरकार स्थापन झाल्यापासून
तिकडून हॉटेलमधून येणार आहेत, आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हापासूनची चर्चा आहे, आता त्याला एक वर्ष झालं. त्यामुळे हे आपली जे काही केविलवाना प्रयत्न आहे, जे आपल्या एवढं पूर्ण त्यांचं आज शिवसेना म्हणजे एक पक्ष म्हणून आज निवडणूक आयोगाने आज शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता दिली, एक जोरदार काम आमचं सुरू आहे. आणि ज्या पक्षामध्ये आता काही मी काही टीका करू इच्छित नाही, परंतु आमदार सुज्ञ असतात, ज्या ठिकाणी घरी बसणाऱ्या लोकांकडे किंवा काम न करणाऱ्या पक्षाकडे परफॉर्मन्स न करणाऱ्या लोकांकडे लोक जात नाहीत. जे रस्त्यावर उतरून काम करतात, आम्ही रस्त्यावर उतरून फील्डवर उतरून काम करणारे लोक आहोत, घरी बसून फेसबुक लाईव्ह करणारे लोक नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरात जे काम केलंय आमच्या विधान आमच्या शिवसेना आणि भाजपाच्या मतदारसंघात एवढी कामं झालेली आहेत की एवढा निधी मिळालेला आहे की कशाला कोणी तो विचार देखील करणार नाही. या सगळ्या अफवा आहेत, त्यांनी सांगावं ना कोणाचं तरी नाव, हिंमत असेल तर या खोटारडेपणा करण्यापेक्षा. सर, शिवसेनेचे लोक तुमच्यासोबत आले सरकारमध्ये, एनसीपी अजित दादांच्या नेतृत्वात आले, अजून काही काँग्रेसचे लोक संपर्कात आहे, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात येणार आहेत अशीही बातम्या येत आहेत, काय सांगाल? अजून काही काँग्रेस नाही, त्याची माहिती मला नाही. परंतु आज जे अजित दादांच्या बरोबर जे लोक आलेले आहेत ते का आले त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. आणि जेव्हा म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जसं गेले अनेक वर्ष एखादा माणूस काम करतो आणि त्याची गळचेपी होते, त्याचं त्याला त्याच्यावर म्हणजे दुय्यम स्थान मिळतं, त्याला साईडलाईन केलं जातं, अशा वेळेला अशा घटना घडतात. त्यामुळे अजितदादा देखील प्रशासनाची त्यांना चांगली उत्तम जाण आहे. मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी देखील 5 वर्ष मुख्यमंत्री होते, ते उपमुख्यमंत्री आहेत. आणि आमचा अजेंडा एकच आहे, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवणं, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं. आज आम्ही किती निर्णय घेतलेत, 350-400 निर्णय घेतले, 150 निर्णय घेतलेत. आज शासन आपल्या दारी एक लोकाभिमुख कार्यक्रम आम्ही सुरू केला, डायरेक्ट थेट सरकार लोकांपर्यंत पोहोचतंय. किती योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे आज आमचे जे काही आज मला वाटतं 200 जास्ती आमदारांचं सरकार आहे, एवढं मजबूत सरकार आहे. आणि सरकार 2024 पण बघितलं की म्हणजे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये 45 जास्तीचे खासदार निवडून येतील. मला वाटतं ते आता त्यांच्याकडे ज्या काही जागा आहेत त्याही राखू शकतील का तरी शंका आहे. त्यामुळे एवढं मजबूत सरकार जे आहे हे 2024 लोकसभा पूर्ण मेजॉरिटीने जिंकेल, 2024 विधानसभाच्या निवडणुका देखील आम्ही एकत्र एकजुटीने लढू. आणि या राज्याला आम्ही जे काही एक दिशा दाखवण्याचं म्हणजे एक जी प्रगती आहे राज्याची एवढी मोठ्या प्रमाणावर होते, मोठ्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे हे आज आपलं राज्य पहिल्या नंबरला आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलं होतं. आपलं सरकार आमचं आल्यानंतर देवेंद्रजींनी आमच्या कारकिर्दीमध्ये वर्षभरामध्ये पुन्हा आम्ही महाराष्ट्राला परदेशी गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आणलंय. त्यामुळे सरकार एकदम मजबूत होत चाललंय, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांची पोटदुखी काय करायचं काय कळत नाही त्यांना. आणि त्यामुळे अशा प्रकारे रुमर पसरवून अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. चर्चा चल रही है कि आप और आपके विधायक नाराज हैं, और अब तो बात यह आती है कि आप इतने नाराज हैं कि आप इस्तीफा भी दे सकते हैं. अरे मैं तो मेरा काम कर रहा हूं, और ये सब जो हुआ है, जो अजीत दादा ने इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का नेतृत्व जो है वही देश को आगे ले जा सकता है. मोदी जी का नेतृत्व सक्षम है, हमारे भारत को महासत्ता की ओर ले जा सकता है, ऐसा विश्वास उन्होंने जताया है. और हमारे महाराष्ट्र सरकार ने जो विकास के काम किए, मैंने देवेंद्र जी ने पिछले साल में
इससे वो प्रभावित हो गया, उन्होंने विकास को साथ दिया है। और उनको जब पार्टी ये गठबंधन में जब उन्होंने आने का निर्णय लिया तो हमारे वरिष्ठ जो है देवेंद्र जी, मैं और वरिष्ठ नेता जो है, उन्होंने सब विश्वास में लेके हमने किया ये निर्णय लेना, क्योंकि उन्होंने हमारी जो भूमिका है, हमारी सरकार बनाते वक्त हम बड़ा साहब के विचार वाली विचारधारा को आगे ले जा रहे हैं, हिंदुत्व की विचारधारा को आगे ले जा रहे हैं, उसी के साथ विकास को जोड़ रहे हैं। और पिछले साल में इतने बड़े पैमाने पर विकास हुआ है इस राज्य में कि वो अजीत दादा ने खुद ही स्वीकृत किया है कि ये विकास भी हुआ है और विकास को हम साथ दे रहे हैं। और राज्य में डबल इंजन की सरकार जो हम कहते, अजीत दादा के भी वही विचार है, तो इसीलिए वो साथ में आए हैं। और आगे तो और काम होगा, मजबूती से काम होगा। और इसमें ये तो सब रूमर है, ये अफवाह है, ये इस्तीफे की खबर है, ये लोगों ने कहा कि आप इस्तीफा दे रहे हो, क्या प्रतिक्रिया थी आपके मन में, क्या लगा आपको? अरे कितने हद तक जाना, मैं तो कहूंगा कि उनकी जो पार्टी की हालत है वो हालत को देखना चाहिए, उन्होंने आत्मचिंतन करना चाहिए। दूसरे के घर में झांकने से पहले अपना घर साबित है क्या? वो देखो, वो तो घर टूट गया है आपके इस ऐसे रवैये से। और हम लोग तो काम करे जा रहे, मेरी भी कल हमारे विधायक और सांसद जी से बैठक हो गई, उन्होंने भी कहा कि क्या है ये राजनीतिक वो जो प्लस का जो गणित होता है, ये समीकरण मराठी में कहते बेरजेच राजकारण, इसमें ये सरकार तो पहले से कहते हैं कि सरकार गिरने वाला है, सरकार जाएगा, मुख्यमंत्री जाएगा, वो तो जब सरकार का शपथ विधि हुआ तभी से वो चल रहा है। लेकिन दिन पे दिन ये सरकार मजबूत हो रहा है, मजबूत होते जा रहा है। आज 200 के पार हो गया हमारे विधायक तीनों पार्टी के मिलके। और हमें केंद्र सरकार का, आदरणीय नरेंद्र मोदी जी का, प्रधानमंत्री जी का बहुत बड़ा सपोर्ट है। हमारे अमित भाई गृह मंत्री है, वो भी इसमें हमेशा ध्यान देते हैं, जो भी कुछ समस्या होती है, जो भी प्रश्न है, जो प्रस्ताव हमारा जाता है वो तुरंत मान्यता हो जाती है। इसलिए डबल इंजन की सरकार जो है ये बहुत मजबूती से काम कर रही है, और इसीलिए इनके पेट में दर्द हो रहा है। शिवसेना के कुछ विधायक निराश है कि उन्हें मंत्री पद नहीं मिलेगा या जितनी संख्या मिलनी चाहिए उतनी नहीं मिलेगी, इसको लेकर के आपने कहा कि बैठक हुई है, तो क्या उनमें निराशा है, कैसे में निराशा है? देखिए उनको सब बातों जो भी हुआ है सब उनको बता दिया है, क्योंकि हम लोगों ने तो शुरुआत में सरकार में से बाहर चले गए थे, हम सत्ता में से सत्ता को छोड़कर चले गए थे, हमें क्या मालूम था क्या होने वाला आगे। लेकिन एक विचारधारा लेकर, एक भूमिका को लेकर हम लोग सरकार से सत्ता से बाहर निकले थे, तो हम सत्ता के लालच में, कुर्सी के लालच में हम लोग ने निर्णय नहीं लिया है जो पहले लिया था, जो पहले सिर्फ सत्ता की लालच में निर्णय लिया था, कुर्सी की लालच में लिया था। हमारे विधायक लोगों ने तो क्या होगा आगे इसका भी कोई परवाह नहीं की थी, तो इसलिए ये जो अजीत पवार और उनके सहयोगी जो है वो साथ में आने से सरकार और मजबूत हो गया है, और जोर से इस राज्य का विकास होगा। हम लोग देखिए, हम आम आदमी को बढ़ावा दे रहे हैं, ये हमारी सरकार जो है आम आदमी की, सर्व सामान्य लोगों के भलाई वाली सरकार, यही हमारा एजेंडा है। और मैं भी एक तो आम आदमी हूं, मैं किसान का बेटा हूं, एक ग्रास रूट से आया हूं, और इतना सब काम हो रहा है, तेजी से डेवलपमेंट हो रहा है, हमारी सरकार जो है प्रो डेवलपमेंट है, प्रो पीपल है, और देखते हैं आप कितने बड़े बड़े पैमाने पर इंफ्रास्ट्रक्चर चालू है, काम देश में नंबर एक का इंफ्रास्ट्रक्चर राज्य में शुरू है, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट जो है वो जब महाविकास आघाड़ी की सरकार थी तो गुजरात और कर्नाटक आगे गए थे, जैसे मैं और देवेंद्र जी सरकार हमने बनाई तो फिर हम लोग नंबर एक पे आए। तो ये लोग चाहते हैं कि काम, और लोगों को चाहिए डेवलपमेंट, और ये डेवलपमेंट के मुद्दे पे ही और मोदी जी के नेतृत्व के माध्यम से ही अजीत दादा पवार और हमारे साथ आए, उनका हम लोगों ने स्वागत किया है।
सर शिवसेना उभटा की तरफ से फिर एक बार दावा किया गया है कि आपके कुछ विधायक मातोश्री के संपर्क में है और वो वापसी करने के लिए देख रहे हैं, उनके बारे में विचार किया जा रहा है लेना है कि नहीं? अरे 200 से ज्यादा इधर विधायक है, इधर इतनी मजबूत सरकार है। अभी जितने विधायक हमारे उनके विधायक विधानसभा क्षेत्र में पिछले 2.5 साल में कितने पैसे फंड मिले उसका अगर जायजा लेंगे तो पता चलेगा कि साल भर में उनको उनके विकास चुनाव क्षेत्र के विकास के लिए काफी पैसे सरकार की वजह से मिले। सरकार ने उनको फंड्स दिए हैं, सरकार ने उनके चुनाव क्षेत्र के कई प्रकल्प है उसे मान्यता दी है, काम शुरू हो गए। तो जहां घर में बैठने वाले सरकार, घर में बैठने वाले मुख्यमंत्री के पास कौन कभी जाता है? उल्टा ये तो अफवाह है, उन्होंने नाम तो बताना चाहिए कौन है उनके संपर्क में। ये तो अफवाह पहले दिन से है, शुरुआत से जब हम गुवाहाटी में थे तब से इतने लोग हमारे संपर्क में है, एक भी का नाम नहीं बताया। अभी बताओ मेरी चैलेंज है, और हमारे सभी विधायक जो है चुनाव क्षेत्र में काम हो, विकास हो, जिन्होंने उनको चुन के दिया है उनको न्याय मिले, यही भावना हमारे विधायक लोगों की है और सांसद जी की है, वो हम कर रहे हैं। शिवसेना सरकार में है, भाजपा सरकार में है, एनसीपी भी आ गई है, अब लोग कह रहे हैं कि कांग्रेस से भी कुछ लोग सरकार में आने के लिए उत्सुक हैं और उनसे कुछ बातचीत चल रही है, अशोक चव्हाण का भी नाम आ रहा सामने। नहीं अभी मुझे पता नहीं उसमें, अभी मैं मेरी किसी से चर्चा नहीं हुई है, लेकिन ये सरकार बहुत मजबूती से काम कर रहा है। 2024 के लोकसभा का चुनाव जो होगा वो आदरणीय नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री उनके नेतृत्व में इस महाराष्ट्र में 45 प्लस ये सीटें आएगी, इतनी बड़ी ताकत है और इतने बड़े बड़े काम हम लोगों ने किए हैं। और इसके बाद जो विधानसभा का चुनाव है उसमें भी पूरे थम्पिंग मेजोरिटी से अभी हमारे पास 200 से ज्यादा लोग हैं, तो निश्चित रूप से ये ऐतिहासिक रिकॉर्ड ब्रेक दोनों चुनाव हो गए और इसी से डर गए सामने वाले और इसी से ऐसे उठपटांग बातें करते हैं, मुंगेरी लाल के हसीन सपने देखने दो उनको। सर एक आखिरी सवाल, 3 पार्टियां एक साथ हैं तो आने वाले दिनों में स्थानीय निकाय चुनाव भी होंगे, विधानसभा चुनाव आने वाले हैं, लोकसभा चुनाव है, तो उसमें सीटों के बंटवारे के लिए कोई फॉर्मूला है? क्योंकि लोगों में सबसे बड़ा संभ्रम है कि सीटें कैसे बटेंगी, उस पर विवाद होगा। देखिए लोकसभा विधानसभा चुनाव में तो कोई दिक्कत नहीं है, जो है विधायक उनकी सीटें बरकरार रहेगी, जो बचेंगे उसमें हम तीनों मिलके ये कर लेंगे, कोई प्रॉब्लम नहीं है, बिल्कुल प्रॉब्लम नहीं आएगा। स्थानीय निकाय, वहां के जो स्थानिक जैसे वहां का परिस्थिति जैसे जैसे होगी वो उसके ऊपर निर्णय लेंगे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।